आणि पुढची बातमी आहे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची. मंत्री आदित्य ठाकरेंच्या राजापूर दौऱ्यापूर्वी जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळते. आदित्य ठाकरे येण्याआधी शासकीय विश्रामगृहात रिफायनरी विरोधी बॅनर झळकावलेले पाहायला मिळतात. राजापूरमध्ये रिफायनरी प्रकल्प आणि समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये सध्या बॅनर वॉर रंगलाय. याविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात आपले प्रतिनिधी अमोल मोरे सध्या आपल्या सोबत आहेत. अमोल, रत्नागिरीमध्ये राजापूरमध्ये विशेष करून हे बॅनर वॉर कसं पाहायला मिळत आहे आणि आदित्य ठाकरे आज कुणाकुणाची भेट घेतील, कसा असेल आजचा दौरा? यंदा आदित्य ठाकरे आता काही साधारणतः पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये राजापुरातल्या रेस्ट हाऊस जे आहे मुंबई गोवा हायवेलगत त्या ठिकाणी येतील आणि तिथे काही वेळ ते थांबणार आहेत. पण त्याच पार्श्वभूमीवर सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की आदित्य ठाकरे यांचा दौरा नेमका कसा होतो, कुठे होतो, ते काय कामं करतात, त्यापेक्षा रिफायनरीचा मुद्दा सध्या चर्चेत आलेला आहे. आणि ज्या रेस्ट हाऊससाठी आदित्य ठाकरे एंट्री करतील त्या ठिकाणी पहिला जर बॅनर लागलेला असेल तर तो रिफायनरी समर्थकांचा आणि त्यांच्या वतीनं आदित्य ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. तर त्यानंतर आपला दुसरा बॅनर दिसतो तो शिवसेनेचा. ज्ञानदा, एकंदरीत जर आपण सकाळपासूनचं चित्र पाहिलं तर राजापुरातला जो पश्चिम भाग आहे त्या ठिकाणी रिफायनरीला विरोध करणारे बॅनर आहेत. आदित्य ठाकरेंना विनंती केली जाते की तुम्ही रिफायनरी जी आहे ती रद्द करा अशी विनंती केली जाते. तर त्याच वेळेला रिफायनरी समर्थकांमध्ये समर्थकांतर्फे सध्या जोरदार बॅनरबाजी करत आदित्य ठाकरे यांचं स्वागत केलं जाते. मुंबई गोवा हायवेवरून आदित्य ठाकरे नंतर लांजाकडे जातील, पण एकंदरीत समर्थक असतील किंवा विरोधक असतील यांच्यामध्ये सध्या जोरदार वॉर रंगलेलं दिसतं आहे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे दोन्ही बाजूंकडून अगदी आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यासाठी देखील प्रयत्न केला जात आहे. आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार आदित्य ठाकरे यांनी समर्थकांना त्यांच्या भेटीची वेळ दिलेली आहे, पण विरोधक मात्र त्यांच्या भेटीच्या वेळेसाठी अद्याप देखील प्रतीक्षित आहेत. त्यामुळं आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा आणि रिफायनरी या संपूर्ण घडामोडींकडे आत्ता सध्याच्या घडीला संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते लागून लागलेलं आहे आणि हे बॅनर वॉर सध्या जोरदार सुरू झालेलं आहे आणि हे पुढच्या काही काळापर्यंत असंच सुरू राहणार आहे जोपर्यंत शिवसेना आपली स्पष्टपणे भूमिका मांडत नाही तोपर्यंत. ज्ञानदा, अमोल, धन्यवाद. ताजे अपडेट्स दौऱ्यासंदर्भातले जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.